त्यांची अवस्था स्वतः एवढे पैसे खर्च करून दुसरं तोडाव. अमित तांदोळे त्या 13 मजल्यावर 12 मजल्यावर त्याचा फ्लॅट आहे, ते जप्त करायला ईडी गेली तर कळलं की हे तर अनधिकृत आहे. म्हणून सरनाईक साहेबांनी उत्तर तो द्यायची गरज आहे की 2008 मध्ये लोक राहायला गेले 12 वर्ष अनधिकृत राहत आहे, ओती मिळालेले नाही आहे, 5 मजले तोडण्याचा आदेश तसाचा तसा उभा आहे. 2020 डिसेंबर पर्यंत त्याला काही रेग्युलरायझेशन झालेलं नाही आहे. त्याचं उत्तर देण्याचा त्यांना फडणवीस प्रयत्न करत नाही, कारण की त्यांनी अशा प्रकारची लबाडी केली आहे आणि म्हणून मध्यमवर्गीयांची फसवणूक केली. म्हणून आम्ही उद्या 12 वाजता त्यांचा उद्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. असं आहे की मी त्यांना विनंती केली आहे की कारण की अशी माहिती मिळाली की त्यात परत एक अंडर हँड डिलिंग चालू आहे या सगळ्या जमिनीचा चौदा. 1 ते 12 7 12 आहेत, त्याचे खाली डॉक्युमेंटेशन अजून पूर्ण व्यवस्थित झालेलं नाही. मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याला आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की ते डॉक्युमेंटेशन बरोबर करून घ्या. आता प्रताप सरनाईकनी आज माझ्यावर दुसरा 1000 कोटीचा दावा दाखल करावा. मी त्यांना विनंती करतोय, सरनाईक साहेब हे 1 ते 12 7 12 उतारा. एनएचसीएलचा घोटाळ्याचा पैसा तुमच्या प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत. मी परत रिपीट करतोय, तुम्ही घोटाळ्याचा पैसा पार्क केला होता म्हणून तुमच्यावर कारवाई झालेली होती, आहे, चालू आहे. 1000 कोटीचा दावा करा हिंमत. शिवसेना नेत्यांचे घोटाळे जर बघितले ना तर याची तर मालिका वर्षानुवर्ष नाही. पण एक गोष्ट नक्की, जनतेचा पैसा वाचवण्यासाठी मी वचनबद्ध आहे आणि शिवसेना ठाकरे सरकारचे मंत्री जेवढे घोटाळे करणार लोकांचा पैसा वाचवण्यासाठी चौकीदार म्हणून मी जागा राहणार. तर आज पुन्हा एक नवीन घोटाळा किरीट समोर आणि उघडकीस आणल्या. त्यामध्ये पिठवळा इथे 77 एकरचा जो जमीन आहे त्या जमिनीवर ईडीने कारवाई केली होती आणि ही सगळी जमीन.